परभणीत ही नाना पटोलें विरोधात भाजपने आंदोलन केलं। नाना पटोलें विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपच्या वतीने मोंढा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू झालं। पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास कोर्टा मार्फत गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाजपने दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांचा पुतळा जाळला। भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले आणि त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या।